विद्यार्थी बंधु भगिनींनो, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. आपली येणारी जी आगामी बीएड सीईटी परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रो, त्याचे हॉल तिकीट्स जे की 27 जुलै 2022 पासून रिलीज होणार होते, मिळणार होते, परंतु त्या संदर्भात एक अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रो. ती अपडेट अशी, आता ते हॉल तिकीट्स विद्यार्थी मित्रो आपल्याला ऑगस्ट महिन्यात मिळणार आहेत. किती तारखेला मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, तुम्ही पाहू शकता की आपल्या सीईटीची म्हणजेच बीएड सीईटीची सीईटी सेलचं हे नोटिफिकेशन आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याद्वारे प्रदर्शित करण्यात आलेली, पब्लिश करण्यात आलेली ही नोटीस होय. तर नोटीस नंबर 3 तुम्ही पाहू शकता, अपडेटेड शेड्यूल ऑफ हॉल तिकीट डाउनलोड अँड एक्झामिनेशन शेड्यूल फॉर द हायर एज्युकेशन सीईटीज. तर वेगवेगळ्या ज्या सीईटी आहेत विद्यार्थी मित्रो, ज्या 2022 होणार आहेत म्हणजे 22-23, तर त्या सीईटी संदर्भातलं हे काय आहे, हॉल तिकीट्स कधी मिळणार त्या संदर्भातली ही नोटीस होय. विद्यार्थी मित्रो, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. तर इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रो, विथ रेफरन्स टू प्रिव्हियस नोटीस 5th dated 27/4/2022, वी आर पब्लिशिंग अपडेटेड रिवाइज शेड्यूल ऑफ हॉल तिकीट शेअरिंग डेट ऑफ द सीईटीज आर अंडर. त्या खालीलप्रमाणे डेट्स आहेत विद्यार्थी मित्रो. तुम्ही पाहू शकता हा जो टेबल आहे त्यामध्ये एक नंबरचा जो कॉलम आहे उभा तो म्हणजे सिरियल नंबर, 2 नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला नेम ऑफ द कोर्स म्हणजे कुठली एक्झाम आहे. तर सीईटी सेल फक्त बीएड सीईटीचीच एक्झाम घेते असं नाही आहे, वेगवेगळ्या एक्झाम्स ह्या अंडर होत असतात. त्यानंतर प्रिव्हियस डिक्लेअर डेट्स ऑफ इश्यू ऑफ हॉल तिकीट, हॉल तिकीट मिळण्याच्या काही डेट्स आहेत त्यांनी अगोदर रिलीज केल्या होत्या. जसं की आपल्याला माहीत आहे आपली जी बीएड सीईटी आहे तर तिचं हॉल तिकीट आपल्याला 27 जुलैपासून मिळणार होतं, परंतु त्याची रिवाईज डेट आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर पुढचं न्यू डेट ऑफ इश्यू ऑफ हॉल तिकीट म्हणजे जुनी डेट किती होती आणि त्यानंतर नवीन डेट कोणती आहे हॉल तिकीट्स डाउनलोड करण्याची, तर त्या डेट्स त्यांनी ह्या कॉलममध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा कॉलम जो आहे डेट ऑफ सीईटी एक्झामिनेशन, जुनी डेट किती होती, नवीन डेट कोणती आहे ते आपल्याला ह्यात पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मोड ऑफ एक्झामिनेशन, एक्झामिनेशन कशाप्रकारे होणार आहे ते त्यांनी यात सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, पहिला जो कोर्स आहे LLB, त्यानंतर BEd आहे, त्यानंतर BPed, त्यानंतर MEd, त्यानंतर जो 4 नंबरचा कोर्स आहे विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच BEd MEd 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स, हे आपलं BEd नाही आहे. त्यानंतर LLB 3 इयर्स ते पण नाही आहे. त्यानंतर BA BEd BSc BEd 4 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स हा पण नाही. तर विद्यार्थी मित्रो, आपण ज्या BEd साठी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी जो फॉर्म भरलेला असेल तो म्हणजेच आपलं जनरल BEd म्हणजेच जनरल अँड स्पेशल BEd. तर विद्यार्थी मित्रो, जे 2 वर्षांचं BEd आहे म्हणजे डिग्रीनंतर 2 वर्षाचं BEd, जनरली जास्तीत जास्त मुलांनी तो फॉर्म भरलेला आहे, त्या फॉर्म संदर्भात आपण सांगतोय बोलतोय. तर विद्यार्थी मित्रो, ते BEd म्हणजेच BEd जनरल अँड स्पेशल. तर स्पेशल BEd हे आपल्या परिचयाचं आहे विद्यार्थी मित्रो, जे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी BEd असतं ते म्हणजे स्पेशल BEd म्हणजे जनरल BEd आणि स्पेशल BEd ह्याच्या दोन्हीच्या डेट्स सारख्या आहेत, एक आहेत. त्यानंतर इलेक्टिव फॉर इंग्लिश मीडियम कॉलेजेस, तर 3 BEd CET जी आहे विद्यार्थी मित्रो ती एकत्रितपणे होते हे लक्षात घ्या. ते म्हणजे जनरल BEd, त्यानंतर स्पेशल BEd आणि त्यानंतर इंग्लिश मीडियम BEd, हे तिन्ही एका दिवशी त्यांचे काय डेट्स आहेत. तर पहिल्या दिवशी त्यांनी जे सांगितलं होतं पहिल्या शेड्यूलप्रमाणे 29/7/2022 म्हणजेच 29 तारखेपासून त्याचे ॲडमिट कार्ड मिळणार होते, हॉल तिकीट्स मिळणार होते. परंतु विद्यार्थी मित्रो, आपण वरती ह्या कॉलमचं टायटल पाहिलेले ते म्हणजेच न्यू शेड्यूल ऑफ इश्यू ऑफ हॉल तिकीट. तर विद्यार्थी मित्रो, 11/8/2022 म्हणजेच 11 ऑगस्ट 2022 आता आपल्याला नवीन हॉल तिकीट मिळण्याची डेट आहे. ही डेट आता एक्सपायर झाली हे लक्षात घ्या. म्हणजे 29/7/2022 जे हॉल तिकीट्स आपल्याला मिळणार होते ते आता ह्या डेट्सला मिळणार नाहीत, तर ते 11/8/2022 आपल्याला मिळण्याची सुविधा करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढची बाब त्यांनी सांगितली होती परीक्षा कधी होणार आहे, तर ओल्ड आपल्याला माहिती आहे 2 तारखेला परीक्षा होणार होती, परंतु नवीन जी डेट आहे विद्यार्थी मित्रो ती म्हणजेच 21/8/2022 ते 22/8/2022 या 2 दिवशी ही काय होणार आहे एक्झाम होणार आहे. ती नंतर मल्टी सेशन्समध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या. मल्टी सेशन्समध्ये म्हणजे ही एक्झाम ऑनलाईन आहे, तर ही दिवसातून 3 वेळेस किंवा त्याच्या आवश्यकतेनुसार ही होणार आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याची एकच एक्झाम असेल, फक्त ती काय असेल कोणाची मॉर्निंग सेशनमध्ये असेल, कोणाची आफ्टरनून सेशनमध्ये आणि कोणाची इव्हिनिंग सेशनमध्ये, तर 3 सेशनमध्ये पेपर होणार आहे हे आपण लक्षात घ्या. त्यानुसार आपल्याला ते हॉल तिकीटवर सूचित करण्यात येणारच आहे. जे आपल्याला हॉल तिकीट
11 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत ते हॉल तिकीट। आल्यानंतर तुमचं हॉल तिकीट आल्यावर तुम्हाला कळेल की तुमची एक्झाम मॉर्निंग सेशनला आहे ती 9 वाजता आहे का किती वाजता आहे हे तुम्हाला त्यावर काय होईल हॉल तिकीटवर तुम्हाला नमूद केलेलं असेल, हॉल तिकीटवर पाहायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होती, म्हणजेच आपलं जे हॉल तिकीट आहे ते 11/8/2022 काय होणार आहेत रिलीज होणार आहेत। अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आपल्याला बीएड सीईटी सेल जे की स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांनी काय केलेलं आहे प्रदर्शित केलेलं आहे पब्लिश केलेलं आहे ते आपल्याला इथे काय करता येईल नमूद करता येईल। आणि हे लक्षात ठेवून 11 तारखेनंतर आपले हॉल तिकीट रिलीज होतील, 11 तारखेला तुम्ही ते काढू शकता, 11 तारखेपासून घेऊ शकता, हे आपण लक्षात ठेवावे। विद्यार्थी मित्रो परत भेटूया अशाच प्रकारच्या अपडेट्ससोबत, आमच्या चॅनलला ट्यून राहा। बीएड सीईटीशी निगडीत सर्व व्हिडिओज आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। आपण जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।